भारत आणि झिम्बाब्वे संघांमधल्या वन डे मालिकेची दुसरी लढाई आज हरारेमध्ये खेळवली जाते. या लढतीमध्ये भारतानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. याआधी शनिवारी झालेल्या सलामीच्या लढतीमध्ये टीम इंडियानं 9 विकेट्स राखून विजय मिळवला होता आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आपले क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संसगिरी सध्या आपल्यासोबत आहे. संसगिरी सर, फुल चान्सेस आहेत आज आजची मॅचही जिंकायचे आणि मालिका खिशात घालण्याचे? मला वाटतं अख्खी मालिका जिंकण्याचे चान्सेस आपल्याकडे. ज्या पद्धतीने आपण पहिल्या मॅचमध्ये जिंकलो त्यावेळेस असं जाणवलं की आपला संघ जरी बी टीम वगैरे म्हणून आपण पाठवला असला तरी तो खूपच ताकदवान आहे झिम्बाब्वेच्या संघापेक्षा. आणि अजून एक आनंद असा होतो की आपली सेकंड लाईनअप जी आहे ती सुद्धा खूप चांगली आहे, असं याची जाणीव त्याला त्याच्यातून आपल्याला होते की शेवटी किती नाही म्हटलं तरी झिम्बाब्वे हा टेस्ट प्लेईंग नेशन आहे. जरी त्यांच्या अलीकडे त्यांचा संघ हा भरात नसला किंवा त्यांच्याकडे मोठे प्लेयर्स येत नसले तरी सुद्धा टेस्ट प्लेईंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू चांगला परफॉर्मन्स देत आहेत ही गोष्ट खूप आनंदाची आहे. आज एकंदरीत टीममध्ये आपल्या कोणतालाही बदल करण्यात आलेला नाहीये, ही सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट. आणि टॉस जिंकलेला आणि टॉस योग्य वेळी जिंकला, कारण ही खेळपट्टीचा मी आता रिपोर्ट बघत होतो आणि खेळपट्टी पाहिली अर्थातच स्क्रीनवर, त्याच्यामुळे एक दिसतं की गोल्डन स्पॉटच्या आसपास भेगा आहेत आणि तिथे जर चेंडू पडला तर तो एक तर त्याच्यावर काही होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की खेळपट्टी नवीन आहे त्यामुळे खेळपट्टी कशी वागेल हे सांगता येत नाही. एखाद्या नववधू सारखी असली की ती घरात आल्यानंतर कशी वागते जसं सांगता येणार नाही तसं त्या खेळपट्टीचं की कशी वागणार आहे हे आत्ता या क्षणी सांगता येत नाही. आणि हवामान ढगाळ आहे त्यामुळे चेंडू स्विंग होऊ शकतो आणि आपले जे मध्यमगती गोलंदाज किंवा वेगवान गोलंदाज आहेत, बुमरा असेल, श्रान असेल, त्यांनी गेल्या मॅचमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी टाकली होती आणि पुन्हा ते तशीच टाकतील आणि तशीच कामगिरी बजावतील अशी अपेक्षा ठेवायला आपल्याला काही हरकत नाही वातावरण पाहून. त्यामुळे नक्कीच अशी अपेक्षा आपण ठेवूयात खरं तर आणि टीम इंडिया आजची मॅच जिंकून मालिकाही जिंकेल ही सगळ्यांची अपेक्षा आहे. संसगिरी सर, खूप खूप धन्यवाद या गप्पांबद्दल. आणि भारताचा सलामीवीर लोकेश राहुलनं शनिवारी हरारेमधल्या सामन्यातनं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणातच शतक ठोकणारा तो पहिला भारतीय सुद्धा ठरलाय. राहुलनं 115 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 100 धावा फटकावल्या होत्या. तसंच अंबाती रायडूसह 162 धावांची अभेद्य भागीदारीही रचली. नाबाद 100 धावा फटकवल्या लोकेश राहुलनं 115 बॉल्समध्ये ज्यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. अंबाती रायडूनं सुद्धा राहुलला छान साथ दिली. अंबाती रायडूनं 120 बॉल्समध्ये नाबाद 62 धावा केल्या ज्यामध्ये 5 चौकारांचा समावेश होता.